नमस्कार, मी कल्याणी वाघ स्वागत करते तुमचे महासागरच्या नवीन शो मध्ये, ज्याचे नाव आहे खरी खरी, जिथे मिळेल तुम्हाला चालू घडामोडीच्या नवीन दिशा आमच्या नजरेतून. मित्रांनो, सत्ता संग्राम हा शस्त्राने नाही तर युक्ती शक्तीने लढावा लागतो. मागच्या काही वर्षात भारतीय जनता पार्टीने त्याचे वर्चस्व राखून ठेवण्यासाठी युक्तिवाद चांगलाच लढवला, परंतु पुढे काय, काँग्रेसची रणनीती काय? नुकतेच काँग्रेसचे 85वे अधिवेशन नवीन रायपूर येथे पार पडले. 3 दिवसाच्या या अधिवेशनात काँग्रेसने काट टाकली काय? काँग्रेसच्या एकूण कार्यपद्धतीत काही बदल होणार काय? काँग्रेसच्या पुन्हा ऊर्जावस्था आणण्यासाठी काय करावे लागेल? अशा सारख्या अनेक प्रश्नांवर विचार झाला. आजच्या घडीला अदानीचा मुद्दा सर्वस्व स्तरावर चर्चिला जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजला नसावा हे शक्यच नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशानंतर चे हे पहिले अधिवेशन. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधींची बहीण प्रियंका गांधी यांनी तर राहुल गांधी यांचा गौरवाने उल्लेख केलाच. सोबतच अधिवेशनात सर्व प्रमुख नेत्यांनी काँग्रेसचे भावी नेते म्हणून राहुल गांधीला अधिरोखित केले. आपल्या मालकीचे देशात घर नाही असे प्रामुख्याने सांगत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अनेक भावनिक मुद्दे बोलून दाखवले. देशातील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य व्यापारापासून इतर समस्यांवर केवळ टीकाच नाही तर मार्गही दाखवला. भारतीय जनता पक्षानंतर आजच्या घडीला देशव्याप्त पक्ष म्हणून काँग्रेसचे स्थान आहे. त्यामुळे काँग्रेसला पुढाकार घेऊन पुढील निवडणुकीत विरोधी पक्षांशी एकी करावी लागेल ही जाहीर घोषणा काँग्रेस बदलल्याचे दर्शवते. तिसरी आघाडी करणे भारतीय जनता पक्षाच्या फायद्याचे आहे याचा उघडउघड उल्लेखही करण्यात आला. म्हणजे यापुढे काँग्रेस ज्या ज्या ठिकाणी इतर विरोधी पक्षांचा प्रभाव आहे त्या त्या ठिकाणी त्यांना संधी देईल असे समजायचे का, हाही प्रश्नच आहे. उदाहरण द्यायचे झाले तर पश्चिम बंगालची देण्यात येऊ शकते. कोणी एकेकाळी ममता बॅनर्जी काँग्रेसच्या नेत्या होत्या. काँग्रेसच्या दरबारी राजकारणाला कंटाळून त्यांनी आपला पक्ष काढला व डाव्या पक्षाची बाजू उलथवून लावली. आजच्या घडीला बंगाली मतदारास काही तुरळक ठिकाणे वगळली तर काँग्रेसला फारशी आशा नाही. थोडक्यात मूळच्या काँग्रेसी ममता बॅनर्जी यांच्या युती देखील होईल का हा प्रश्न आहे. तिकडे आंध्रमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्याचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या पुत्राला डावलल्यामुळे आंध्र प्रदेशातून काँग्रेसचे अस्तित्व जवळजवळ संपले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार या 2 मोठ्या राज्यात काँग्रेसची भूमिका काय राहील हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. पण शिवसेनेने वंचित आघाडी, आम आदमी पक्ष यांच्यासारख्या पक्षांशी बोलणी सुरू केली आहे. ज्या ज्या राज्यात काँग्रेसच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सरळ सामना आहे अशी फारसे कमी राज्ये उरलेली आहेत. कर्नाटकात काँग्रेस कितीही प्रभावी असली तरी देवेगौडा यांचा पक्ष दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही. नेहमीप्रमाणे निवडणुकीपूर्वी एकीच्या मोठमोठ्या गोष्टी आणि ऐन निवडणुकीपूर्वी या एकीला तिलांजली हा स्वतंत्र भारताचा इतिहास राहिलेला आहे, ज्याचा फायदा बरेच वर्ष काँग्रेसला मिळाला आहे. परंतु आता तो फायदा भाजपाला मिळणार आहे. 10 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर पुढील 10 वर्षे ही काँग्रेसची उतरणीची वर्षे आहेत हे काही काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केल्याचे दिसते. पक्षांशी अधिवेशने मोठ्या प्रमाणावर प्रभावशाली ठरू शकतात, पण हा प्रभाव टिकवणे आणि काँग्रेसच्या बाबतीत इतर पक्षांशी जुळवून घेणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. आपसातील फाटाफुटीमुळे पंजाब हातचा गेला. आम आदमी पक्षाच्या प्रवेशामुळे गुजरातमध्ये काँग्रेसचे पार पानिपत झालेले. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष असला तरीही थोडी नमती भूमिका घेऊन इतर पक्षांबरोबर आघाडी करणे त्याला जमेल काय हे बघण्यासारखे राहील. अदानी प्रकरणाचे कोलीत भारतीय जनता पक्षाला अतिशय त्रासदायक ठरू शकते. अदानी प्रकरण भाजपासाठी इकडे आड तिकडे वीर अशा प्रकारचे आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रभावशाली भाषण कला या सर्व संकटातून भारतीय जनता पक्षाला तारून नेईल अशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची खात्री आहे. ते काही असले तरी गलित मात्र झालेल्या काँग्रेसला सध्या नाही म्हटले तरी सुगीचे दिवस आलेले आहेत. भारतीय जनता पक्ष 2 वरून 300 वर गेला याचे उदाहरण देऊन काँग्रेसचा आशावाद फलदायी होईल अशा भ्रमात काँग्रेसने राहू नये. तरीही रायपूरचे अधिवेशन काँग्रेसमधील बदलाचे चिन्ह दर्शवते एवढे मात्र खरे. मित्रांनो, ही तर झाली आजची खरी खरी. पुन्हा भेटू नवीन मुद्द्याला महासागरच्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी. नमस्कार.